स्ट्राइक एंड ला केदार आणि नॉन स्ट्राइक ला विशाल विनोद बाने सुंदर चेंडू होता आणि इथे सुंदर तटवला एक मला वाटतं बॉन्डीला डिसिजन जातोय आणि इथे खणखणीत चौकार केदार कांबळी यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडू होती चार धावा मिळतात या चार धावेने धावसंख्या होती ती चार बिनबाद चार पहिले षटक चालू असताना साईश्री इलेवन यांची धावसंख्या होती चार बिनबाद चार पहिले षटक चालू असताना पीसीसी बानेवाडी यांच्याकडून स्वतःचं पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो विनोद कांबळी पुन्हा एकदा विनोद कांबळी केदार यांना पंचांना पार करून सुंदर चेंडू होता आणि ते मला वाटतं झेलबाद झाला असता आणि ते मला वाटतं चेंडू बॉन्ड्रीलांच्या दिशेने जातोय आणि तिथे क्षेत्र सुंदर होते आणि इथे एक धाव मिळते दोन धाव मिळत आहे सॉरी आणि इथे धावसंख्या होते सहा बिनबाद सहा पहिलं षटक चालू असताना पुन्हा एकदा सांगतोय जर का विनोद कांबळी याने केदार कांबळी यांचं विकेट घेतला तर मात्र इथे 1001 रुपयाचं पारितोषिक प्रीतम वाडेकर यांच्याकडून पुन्हा एकदा विनोद केदार यांना रिव्हर्स शॉटचा फटका मारलाय बघूया किती धाव मिळत आहेत तर एक धाव तर पूर्ण होते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते केदार यांना आणि इथे धावसंख्या होते ती सात बिनबाद सात पहिलं षटक चालू असताना आता मात्र एक लेफ्टी बॅट्समॅन विशाल गिजम स्ट्राईक एंडला गोलंदाज असेल तो मात्र विनोद कांबळी विनोद आपल्या रनअपकडे पंचांना पार करून विशाल यांना सुंदर चेंडू होता आणि ते चेंडू हवेमध्ये आहे बघायचं आहे मला वाटतं ते बॉन्डीलांच्या दिशेने जातो चेंडूंचे चार धाव मिळत आहेत खणखणीत चौकार या चार धावेने धावसंख्या होते 11 बिनबाद 11 पहिले षटक चालू असताना पीसीसी बानेवाडी खरोखरच सुंदर फटकेबाजी होते ती विशाल आणि केदार यांच्याकडून बिनबाद 11 पहिले षटक प्रगतीपथावर असताना सुंदर धावसंख्या होती आहे पुन्हा एकदा विनोद विशाल यांना चेंडू फटकावला आहे बघायचं आहे ते काय होत आहे तो ते खरोखरच सुंदर फटका होता आणि ते चार धाव मिळत आहेत विशाल गिजम यांना या चार धावेने धावसंख्या पोचते 15 बिनबाद 15 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 15 बिनबाद 15 खरोखर सुंदर फटकेबाजी होते ती विशाल आणि केदार यांच्याकडून पहिलं पॉवर प्लेचा षटक टाकतोय तो विनोद कांबळी साईश्री इलेवन या संघाकडून यानंतर होणारा सामना भार्गवराम इलेवन वर्सेस अप्पन इलेवन गोवळगाव या दोन्ही कर्णधार इथे टॉसवीसाठी यायचंय पुन्हा एकदा विनोद पंचांना पार करून विशाल याला सुंदर चेंडू होता आणि खरोखरच क्लीन बोर्ड करतोय इथे विनोद कांबळी विशाल यांना स्कोर होतोय 15 एक बाद 15 पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 एक बाद पीसीसी पूर्व बानेवाडी विशाल गिजम यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते मात्र एक राजापूर आयकॉन प्लेयर
संदीप पळसणकर खरोखरच कालच्या दिवसामध्ये सुंदर अशी फटकेबाजी केली होती ती मात्र संदीप पळसणकर यांनी। सुंदर अशी फटकेबाजी करत होता तो विशाल मात्र काहीचा चेंडू त्यांना समजलेला नाही आहे। ते क्लिंग बोर्ड होऊन इथे तंबूत परतत आहे ते विशाल गिजम त्यांची जागा घेतोय तो मात्र संदीप पळसणकर एक आयकॉन प्लेयर राजापूर स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र अजय वाईम राजापूर आयकॉन प्लेयर कामाला इथे संघाने संघनायकाने निवडलाय किंवा संघ मालकाने निवडलाय हे दाखवून द्यायचंय। अजय वाईम स्ट्राईक एंडला केदार नॉन स्ट्राईकला संदीप अल्पेश गुरव यांनी इथे कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचंय। जय मल्हार संघाचा अल्पेश गुराव पुन्हा एकदा अजय वाईमचा सुंदर चेंडू होता आणि सुंदर तटवलेला बघायचंय चेंडू होतोय सीमापार चौकार या चार धावेने धावसंख्या जाऊन पोचते 19 एक बाद 19 पी सी सी बानेवाडी। खरोखरचा सुंदरशी फटकेबाजी होत आहे ती केदार यांच्याकडून अल्पेश गुरव जय मल्हार संघ मालक अल्पेश गुरव यांनी ते कॉमेंटरी बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे। पुन्हा एकदा अजय वाईम केदार कांबळी यांना आपण त्यांना पार करून रिव्हर्स शॉटचा फटका बघायचं कितपत धाव मिळतात आणि इथे एकच धाव मिळते या एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते 20 एक बाद 20 सुंदर अशी गोलंदाजी करतो तो अजय वाईम। खरोखर पहिल्या चेंडू चौकाराला होता आणि मात्र दुसरा चेंडू मात्र सुंदर आताला तो अजय वाईम याने। पुन्हा एकदा संदीप पळसणकर यांना सुंदर चेंडू हवेमध्ये चेंडू आहे बघायचा झेलवतोय का आणि मला वाटतं इथे 6 धावा खणखणीत असा षटकार झेल पकडला होता परंतु झेल पकडून बाहेर गेलेच सीमारेषेबाहेर आणि ते 6 धावा मिळत आहेत या 6 धावेने धावसंख्या पोचते 26 एक बाद 26 पी सी सी बानेवाडी। सुंदर चेंडू टटवला आहे मला वाटतं संदीप पळसणकरने इथे एक धाव पूर्ण होते दुसरी धावी पूर्ण होते आणि सुंदर क्षेत्रक्षण करतात इथे दोन धाव वाचवत आहेत आणि दोन धावेने धावसंख्या होते ती 28 एक बाद 28 दुसरं षटक चालू असताना अजय वाईम पंचांना पारकून आता मात्र स्ट्राईकला संदीप पळसणकर आणि नॉन स्ट्राईकला केदार कांबळी। अजय वाईम सुंदर चेंडू मिळांच्या वरून मारले चेंडू मिळापच्या इथे एकच धाव मिळते खरोखर सुंदरसं क्षेत्ररक्षण होते या एका धावीने धावसंख्या पोचते 29 दुसरं षटक चालू असताना पी सी सी बानेवाडी। पुन्हा एकदा अजय वाईम आता मात्र स्ट्राईक एंडला केदार कांबळी यांच्यासाठी खरोखर सुंदर असा फटका मारला बघायचा झेल होतोय का इथे चेंडू हवेमध्ये आहे आणि ते झेल बाद होत आहेत ते मात्र केदार कांबळी दुसरा धक्का बसतोय तो मात्र पी सी सी बानेवाडी या संघाला खरोखर सुंदरसा झेल पकडला होता तो विनोद कांबळी याने। यानंतर होणारा सामना अप्पन इलेवन गोवळगाव वर्सेस भार्गवराम इलेवन टॉसविनसाठी यायचंय दोन्ही संघाच्या संघनायकांनी अप्पन इलेवन गोवळगाव वर्सेस भार्गवराम इलेवन टॉससाठी यायचंय दोन्ही कर्णधार केदार कांबळे यांची जागा घेण्यासाठी येतो पी सी सी बानेवाडी या संघाचा 12वा खेळाडू
कोण? अरे करता अमोल मनीष तोसकर केदार कांबळेची जागा घेत आहेत ते मनीष तोसकर गोलंदाज राकेश पाटील खरोखर सुंदर चेंडू होता संदीप यांना काही समजले नाहीये चेंडू निर्धाव जातोय खरोखरच सुंदर चेंडू होता धावसंख्या आहे तिथेच 2-29 खरोखरच स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो संदीप पाटील राकेश पाटील सॉरी पुन्हा एकदा राकेश पाटील पंचांना पार करून संदीप यांना निर्धाव चेंडू जातोय खरोखरच पहिलाही चेंडू निर्धाव दुसराही चेंडू निर्धाव सुंदर अशी गोलंदाजी होते राकेश पाटील यांची पंचकोची चॉईस प्लेअर आहे समोर मात्र फलंदाजी करतो तो मात्र राजापूर आयकॉन प्लेअर संदीप पळसणकर पुन्हा एकदा राकेश पाटील पंचांना पार करून संदीप यांना चेंडू हवेमध्ये आहे बघा झेलवतोय का नाही ते मला झेलबाज होत आहेत खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी होते राकेश पाटील यांच्याकडून तीन चेंडू सलग निर्धाव टाकतायत पहिले दोन चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडू होती विकेट मिळते खरोखर धावसंख्या थोडीशी कमी होते अप्पन इलेवन गोवळगाव वर्सेस भार्गवराम इलेवन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसिंग साठी यायचंय अन्यथा इथे पेनल्टी लागू केली जाईल गोवळगाव अप्पन इलेवन गोवळगाव कर्णधार हेमंत गोरले संदीप पळसणकर यांची जागा घेतोय तो मात्र सागर हातणकर न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडला सागर नॉन स्ट्राईकला मनीष गोलंदाज आहे तो मात्र संदी राकेश पाटील खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते मात्र राकेश पाटील सलग तीन चेंडू निर्धाव होत आहेत संघाचं पहिलं आणि स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकतो तो राकेश पाटील पंचांना पार करून स्ट्राईक एंडला सागर सुंदर चेंडू टाकला बघायचा आहे तो लेगसाच्या तिथे नाही चेंडू हवेमध्ये आहे ते खरोखर सुंदरसा झेल पकडत आहेत सुंदरसा क्षेत्रक्षण होते आणि इथे मात्र विकेट मिळते बिना खाता खोलल्याशिवाय तंबूत परत आहेत मध्ये सागर रतनकर झेलबाज होत आहेत आणि ते चौथा धक्का बसतोय 4-29 सलग चौथाही चेंडू निर्धाव टाकतो तो मात्र राकेश पाटील आता मात्र राकेश पाटील यांना हॅट्रिकची चान्स आहे नवीन बॅटर विनोद सागरांच्या जागा घेतो तो मात्र विनोद सागर रतनकर यांनी मात्र इथे निराश केले ते मात्र आपल्या टीमला तर का राकेश पाटील ने हॅट्रिक घेतली तर मात्र नितेश बाणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागू होते पुन्हा एकदा राकेश पाटील पंचांना पार करून सुंदर चेंडू होता खरोखरच स्लिप मधून काढलेला चेंडू बघायचा किती धाव मिळत आहेत त्या एक धाव पूर्ण दुसरी धावी पूर्ण होते मला वाटते ते तिसरी धावी पूर्ण होते खरोखरच सुंदर अशा धावा कुठल्या आहेत तिथे तीन या तीन धावीने धावसंख्या होते ती 32 4-32 तिसरं षटक चालू असताना पीसीसी बाणेवाडी खरोखरच सुंदरशी गोलंदाजी होती ती राकेश पाटील यांच्याकडून हॅट्रिकची चान्स होती हॅट्रिकची चान्स हुकली आहे पुन्हा एकदा पंचांना पार करून राकेश पाटील सुंदर चेंडू हाही मात्र मला वाटते पंचांचा इथे अवांतर धावेचा इशारा व्हाईटच्या रूपाने धाव मिळते अवांतर धाव या अवांतर धावेने धावसंख्या होते ती 4-33 अमोल टॉसिंग झाला काय अमोल टॉसिंग झाला पुन्हा एकदा राकेश पाटील पंचांना पार करून
सुंदर चेंडू तर तितकाच असा सुंदर तटवलेला आहे. बघायचा धाव चेंडू हवेमध्ये आहे, धावा किती मिळत आहेत आणि मला ते दोन धावा तर पूर्ण झालेच आहेत. तिसरी धाव होते का? नाही, एक ते दोन धावे ते समाधान मानावं लागेल. या दोन धावांनी धावसंख्या पोचते 4 बाद 35. तीन षटकाचा का खेळ संपलाय. या तीन षटकामध्ये धावसंख्या होते ती 35. यानंतर होणारा सामना भार्गवराव मिरे वर्सेस अप्पन इलेवन गोवळगाव. अप्पन इलेवन गोवळगाव या संघाने टॉसविन नाणेफेक जिंकून प्रथम खरोखरच सुंदरशी धावसंख्या उभारली आहे ती. मात्र पी सी सी बानेवाडी या संघाने तीन षटकामध्ये 35 धावा जमवल्या आहेत. अच्छा, स्वतःचं पहिलं आणि संघाचं चौथं षटक दाखवतो सचिन जोशी. सुंदर चेंडू होता, चेंडू काही समजत नाहीये, चेंडू निर्धाव जातोय, धाव काय मिळत नाही. धावसंख्या आहे तिथे 35, 4 बाद 35. साईश्री इलेवन, एका बाजूला साईश्री इलेवन, दुसऱ्या बाजूला पी सी सी बानेवाडी. पुन्हा एकदा सचिन पंचांना पार करून सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर तटवला आहे. बघायचं इथे की धाव मिळत आहेत, सुंदर क्षेत्र सुरू होते, एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या पोचते 36, 4 बाद 36. साईश्री इलेवन, जयदीप घाडी इथे कॉमेंटरी बॉक्स मध्ये ते जयदीप घाडी. पुण्याचा सचिन पंचांना पार करून सुंदर चेंडू होता इथे, मात्र चेंडू निर्धाव जातोय. खरोखर सुंदर सुंदरशी गोलंदाजी होते इथे सचिन यांच्याकडून. निर्धाव चेंडू सांगता. धावसंख्या आहे तिथे 36. पुण्याचा सचिन पंचांना पार करून सुंदर चेंडू तर हवेमध्ये आहे. बघायचा झेल होतोय का आणि इथे मग खरोखर सुंदर असा झेल पकडतायत. हॅलो, पी सी सी बानेवाडी वर्सेस साईश्री या दोन संघादरम्यान चाललेला सामना. तत्पूर्वी या स्पर्धेचे आयोजक आणि आपल्या सर्वांचे लाडके, खरोखरच या पंचकोशीमध्ये क्रिकेटचा वारसा चालू ठेवणारे आमचे सर्वांचे लाडके अमोल जोशी आणि नितेश परवडी यांच्या या आयोजनातून ही स्पर्धा आपल्याला राबवली जाते. सर्वांना सांगू इच्छितो की आज आपल्या सर्वांचे लाडके अनिल जोशी मामा यांचा आज वाढदिवस आहे. तर या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांकडून, आपल्या पंचकोशी सर्व क्रिकेटकडून आणि उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आयोजकांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही. आणि खरोखर त्यांचं आयुष्य द्विगुणित होऊ दे, त्यांना जे काही इच्छा असतील त्यांच्या सर्व पूर्ण होऊ दे अशी दत्तगुरुचरणी मी प्रार्थना करतो. आणि खरोखर पुन्हा एकदा त्यांना या पुढील वाटचालीसाठी, त्यांच्या शतायुष्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो, हॅलो,
हॅलो हॅलो. चला, पहिली इनिंग संपलेली आहे आणि खरोखरच साईश्री यांनी आपल्या मैदानात उतरून फिल्डिंग लावून घ्यायची आहे. स्कोर झाला आहे तो टार्गेट 38 झालं आहे, 38 झालं आहे, 39 धावांचं आव्हान आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची, वेळ आपल्याला कमी आहे आज कारण खूप सारे सामने आहेत, परत बक्षीस समारंभ आहे, सत्कार समारंभ आहे, खूप सारे असे कार्यक्रम आहेत, तर लवकर लवकर आटपून घ्यायचे. त्याचप्रमाणे दत्तगुरु स्पोर्ट प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि या स्पर्धेसाठी जे प्रमुख पाहुणे आपल्याला नेहमी उपस्थित असतात, त्यांचं नेहमी मार्गदर्शन मिळतं, त्यांचं सहकार्य मिळतं, असे आमचे प्रमुख पाहुणे बर्नार्ड जोसेफ नायडू साहेब, त्याचप्रमाणे विश्वास राऊत साहेब, विशाल पाटील साहेब, अप्पन जोशी, नरेश क्रियाडो साहेब, दत्तात्रय कांगणे साहेब आणि शशिकांत पेंडणेकर साहेब, या सर्वांचं आमच्या या मंचावरती खूप खूप स्वागत आहे. कारण तुमच्यासारख्या पाठराख्यांचा आम्हाला एक पाठराखण असली तर नक्कीच आम्हाला अशा मोठमोठ्या स्पर्धा इथे राबवता येतात. छोट्या छोट्या खेळाडूंना त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. तर पुन्हा एकदा दत्तगुरु स्पोर्ट्सतर्फे आम्ही त्यांचं खूप खूप तिथे स्वागत करतो आहे. धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल. प्रमुख पाहुणे फिल्डिंग लावून घ्या पटकन. साई श्री, वेळ नाही आहे, पॅनल्टी देण्यात येईल. आपल्याला वेळ कमी आहे, हे सगळं अगोदरच आयोजन करून ठेवायचं पटकन. आपल्याला 11 खेळाडू पटकन पाठवायचे मैदानामध्ये, वेळ कमी आहे, सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. चला, 39 धावांचं टार्गेट आहे. काल खूप चांगले खेळमेळीच्या वातावरणामध्ये कालचा दिवस चांगला यशस्वी पार पडला. आज दुसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि नक्कीच ही स्पर्धा आपल्या रत्नागिरी तालुका जिल्ह्यामध्ये तसेच या मुंबई नगरीमध्ये सर्वश्रुत नक्कीच होईल. आणि मला वाटतं आमचे कामतेकर बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांचाही एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थोडीशी जुगलबंदी पण होऊ शकते कारण कामतेकर हे एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांचा आवाज आपण सर्वांनी ऐकलेला आहे. आपल्या विरार नगरीमध्ये असू दे, मुंबईमध्ये असू दे, गावी आपल्या पंचकोशीमध्ये असू दे, राजापूरमध्ये असू दे, प्रत्येक ठिकाणी नरेंद्र कामतेकर उर्प नरुभाऊ आणि या सर्वांचं खरोखर मी मनापासून कौतुक करतो. या आपल्या छोट्याशा गावातून एक छोटीशी व्यक्ती परंतु आज त्याचा बुलंद आवाज सर्वांच्या कानापर्यंत जातो आहे, असे आमचे नरेंद्र कामतेकर खूप खूप शुभेच्छा. चला पंच, सामना चालू करायचा आहे. बॉल या स्पर्धेसाठी जे पंच लाभले ते नंदकिशोर सर आणि अक्षय सर यांचंही मी मनापासून इथे खूप खूप आभार मानतो. खरोखर त्यांचंही कौतुक कारण कालचे दिवस पूर्ण दिवस आणि आताही त्यांची त्याच जोशामध्ये इथे आम्हाला सहकार्य लाभतंय. सर, मॅच चालू करायची आहे. सर, चला खुश खबर आहे पीसीसी बानेवाडीसाठी, त्यांच्या खेळाडूंसाठी. जर प्रत्येक षटका या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये प्रत्येक षटकाराला 100 रुपये नितेश शंकर बाने नितू एस एस स्टार पीसीसी या सर्व संघाचा म्हणजे पूर्ण सोलगावमध्ये नावाजलेला म्हणजे क्रिकेट कमी खेळला परंतु क्रिकेटसाठी जगला असा आमचा नितेश शंकर बाने यांच्या मॅच चालू करायची आहे. चला साईश्री, वेळ खूप गेला तुम्ही. बॅटर अजय वाईम आणि गौरव. चोवीस चेंडू मध्ये 39 धावांचं आव्हान आहे, पाहूया. आणि यातून जो विजयी होईल तो काल जे झालेले सामने, दोन सामने जिंकलेले आहेत त्या संघाबरोबर त्यांचं मला वाटतं मॅच होईल, तर त्यांनीही तयार राहायचं आहे. नक्कीच वैभवदाचा आवाज देखील आपण ऐकताय सकाळी. मनीष नवाळे देखील या ठिकाणी कॉमेंट्री करताना आपण पाहिलेत, अजूनही त्यांचा आवाज संध्याकाळपर्यंत ऐकायचा आहे. त्याच्यानंतर नानू जोशी असतील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा आदरपूर्व आणि नम्रपूर्व सर्वांचं अभिनंदन असेल. आपण पाहतोय डी एस पी एल 2024 मानाची स्पर्धा, अगदी गेल्या वर्षीसुद्धा देखील आयोजन पाहायला मिळालं होतं. यावर्षी देखील एक चांगलं आयोजन, मैदान थोडंसं वेगळं आहे, एक कॅमेरा देखील वाढवला आहे, परंतु त्याच्यानंतर 4 टीम देखील वाढले, म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा माणस. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक आयकॉन राजापूर तालुक्यातील एक खेळाडू प्रत्येक संघामध्ये खेळताना दिसतोय, नक्कीच चांगल्या मॅचेस होताना दिसत आहेत. आणि आयकॉनचा जर विचार केला तर त्यानेसुद्धा आपला चांगला खेळ दाखवला आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्द समोर आणि हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. विचार गिजम पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय घडतंय, एक सोप्पा झेल, केवढा मोठा झेल सोडलेला, खरोखरच मोठं योगदान दिलं, मला वाटतं जीवदान दिलेलं आहे. आणि नरू काय वाटतं या संघ आता या जो झेल सोडला आहे, एक सोपा झेल होता, काही कारण मला वाटत नसावं कारण नॅचरल अडथळे तर नेहमी मैदानामध्ये असतातच.
नक्कीच क्रिकेटमध्ये वैभव जातं जर असं म्हटलं जातं चुकीला माफी नाही आहे. आणि कुठेतरी एक सोपा झेर एक मोठा फलंदाज एक आपण जर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं परंतु एक झेल सुटला जाते. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी चांगला डप्पा माफ करा ब्लॉक होल डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं असा चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. या खेळाडूकडे आता क्षमता आहे आणि एक मोठा खेळाडू आपल्याला विशाल गिजम खेळताना काल देखील त्याचा बहारदार खेळ आपण या ठिकाणी पाहिलाय. नक्कीच विशाल एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि काल त्याचा गेम आपण पाहिला आहे. आताही त्याने एक पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली असती परंतु क्षेत्ररक्षण त्याला सपोर्ट नाही मिळाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहूया उंच मारला चेंडू की जेव्हा निघतात मला वाटतं हा खणखणीत चौकार. नक्कीच का माझे आयकॉन म्हणून या संघामध्ये पीसीसी पूर्वपाणीमध्ये वर्णी लागली आहे त्याचं उत्तर मात्र अजय. काल थोडीशी जर विचार केला थोडीशी बॅट शांत होती परंतु आज जे आयकॉन खेळाडू आहेत ना ते चांगले खेळत आहेत. म्हणजे खेळाडू तर सर्व चांगले असतात परंतु सकाळपासून जर बघितलं संकेत कडू असेल रोहित कोकरे असेल कांबळे असेल आणि अजयला देखील आपण पाहतोय आज कुठेतरी भरामध्ये आहे. बघा क्रिकेट आहे प्रत्येक वेळी प्रत्येक तसाच गेम होईल असं नाही आहे कारण आपणही कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय सगळ्यांना माहिती आहे. आता मॅच झाली उद्या पुढच्या मॅचमध्ये मी नक्कीच 100 मारेन किंवा सेंच्युरी मारेन किंवा 20 रन मारेन 25 जे काय आपलं टार्गेट असेल हे सांगता येत नाही. जेव्हा मैदानात जातो तेव्हा आपल्याला समजतं की आपण काय खेळतोय किती खेळू शकतो हे प्रत्येक गेमवरती डिपेंड असतं. त्याचप्रमाणे आज नक्कीच हे आयकॉन प्लेअर चांगले खेळतील असं वाटतंय. पुन्हा एकदा उंच मारला चेंडू आणि जेल बाद मोठा धक्का असतो पीसीसी पूर्वनिवडीला. नक्कीच एक एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकता एक देखना झेल पाहायला मिळाला आणि या ठिकाणी एक छोटीशी खेळी अजयची मात्र संपुष्टात येते परंतु सुरुवात करून दिली आहे. पहिले षटक आहे कुठेतरी कमबॅक या शब्दाला का क्रिकेटमध्ये महत्त्व असतं ते विशाल दाखवतोय. एक अनुभव 15-16 वर्षाचा आपल्या पाठीशी घेऊन खेळताना एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण आहोत आणि त्याचं उत्तर मात्र आता मात्र देतोय विशाल. नक्कीच मी नरेंद्र तुला एक विनंती करतोय की जेव्हा जेव्हा वेळ मध्ये मध्ये वेळ मिळेल तिथे जेवढे आयकॉन प्लेअर आहेत त्या सगळ्यांना एकदा एकेकाला इंटरव्ह्यू टाईप आपल्याला विचारायला लागेल की आपल्या दत्तगुरु स्पोर्ट्सच्या अंतर्गत खेळताना तुम्हाला काय राजापूर एक आपण आयकॉन म्हणून त्यांना सिलेक्शन केलं आहे तर त्यांच्याबद्दल त्यांची मतं नोंदवून घेणं किंवा त्यांच्या मताबद्दल विचार करणं विचारपूस करणं गरजेचं आहे. तर नक्कीच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यांना इथे स्टेजवरती बोलवून त्यांना 5-1 मिनिटं बोलायला देऊन आपल्या स्पर्धेबद्दल त्यांना बोलणं गरजेचं आहे आणि आम्हाला काय बदल करावा लागेल किंवा काय आमच्यामध्ये कमी वाटतंय त्या लोकांना हे सगळं त्यांच्याकडून विचारून पुढच्या वर्षी आपल्याला ते नक्की ते बदल करावं लागेल. नक्कीच खरोखर काहीतरी शिकण्यासाठी असतं ते आपण त्यांच्याकडून घेऊ परंतु आत्तापर्यंत जे आयकॉन खेळाडू बोललेत खरोखरच टुर्नामेंटसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या चांगलं देखील बोलले आणि खरोखरच एक चांगला फॉर्मॅट त्यांनी आयोजकांनी त्यांनासुद्धा खेळायला दिला आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा माणूस असेल. आयोजक असतो स्वतःच्या हिमतीवरती खरोखरच खूप सारी मेहनत करू. गेले 3 महिने आपण जर पाहिलं तर चर्चा होती काय करतंय पुन्हा एक सोप्पा झेल तू चल मैं आया असं काहीतरी चित्र पाहायला भेटतंय. मला वाटतं अजय तंबूच्या आसऱ्याला परत त्याच्यानंतर विनोद कांबळी मात्र स्वस्तात बाद होतोय. खरोखरच पहिली जी चूक केली होती ती पुन्हा करताना दिसत नाही आहे. सागर हातनकर एक नावाजलेला क्रिकेटर आहे हा ही कारण एक आक्रमक फलंदाज आहे आणि खास करून मी सांगू इच्छितो की अमोल जोशी यांचे ते मेवणा आहे आणि खरोखर मला आयोजकांचा एक भाग आहे तो. त्यामुळे आयोजनामध्ये जर अशी फिल्डिंग झाली तर नक्कीच सर्वांना त्याचा आनंद मिळेल. खरोखर चांगली इथे क्षेत्ररक्षण दिसतंय ते शाहीश्री संघाकडून. आता आक्रमक फलंदाज राकेश पाटील. नक्कीच राकेश पाटील बद्दल सांगायचं काल या खेळाडूचा बोलबाला होता म्हणजे त्याच्या बॅटमधून ते 3 षटकार मारले आणि कुठेतरी थोडंसं आपण जर बघितलं मिडविकेट हा थोडासा लांब क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी षटकार मारणे 3 षटकार एकाच मॅचमध्ये ही वाकांगण्याजोगी गोष्ट असेल. परंतु नक्कीच कारण का मी पंचक्रोशी आयकॉन प्लेअर आहे हे सुद्धा काल दाखवून दिले परंतु आता कुठेतरी कसं लागणार आहे कारण का वैभव 2 विकेट गेलेत संघ दबावाखाली आहे आणि तेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो ना तो नक्कीच आयुष्यामध्ये किंवा त्याच्या क्रिकेटच्या भरभाटीमध्ये नावारूपाला येतो. पुन्हा एकदा विशाल हॅट्रिक होईल का अगदी प्रेशर आहे आणि कुठेतरी तो थोडासा रिलीज करावा लागतो. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव मिळेल पहिले षटक मला वाटतं या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहतोय आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 7. नक्कीच आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की अनिल बाने जे साईश्रीमधून खेळत आहेत त्यांचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या विरुद्धमध्ये ते जे वाडीची त्यांची टीम आहे स्वतःची जी वाडीची टीम त्यांनी स्वतः बनवली होती कित्येक वर्ष आपल्या वाडीच्या नावासाठी खेळलेले असे अनिल बाने आज त्यांच्या अगेन्स्ट खेळताना थोडंसं थोडं ते बावरल्यासारखं दिसत आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की थोडंसं ते अजूनही त्या मॅचमध्ये घुसले दिसत नाही आहे. तर नक्कीच दडपण असेल तर काय वाटतं जेव्हा आपण आपल्याच संघाच्या विरोधात खेळतो तेव्हा नरू काय दडपण होऊ शकतं जास्तीत जास्त. नाही प्रामाणिकपणे सांगायचं झालं क्रिकेटमध्ये ना
तर क्रिकेटमध्ये जरी आपला सक्का भाऊ विरुद्ध खेळला ना तरी तो मैदानाच्या आतमध्ये शत्रू म्हणून असो, कारण का प्रत्येक खेळाडू हा मॅच जिंकण्यासाठीच खेळतो। त्यामुळे किती जरी आपला भाऊ सक्का असला तरी सुद्धा जेव्हा आपण आपल्या संघासाठी खेळतो, विरुद्ध का होईना परंतु माझा संघ जिंकला पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते, आणि तेच कुठेतरी या ठिकाणी नक्कीच काहीतरी रचना आखताना आपल्याला विकेटच्या मागे अनिल बडे करंका दादा आपण माहित आहेत, आपण देखील त्याच्यासोबत खेळलात, अनुभव आहे आणि तो कुठेतरी पणाला लागेल नक्कीच, कारण प्रतिस्पर्धी असला तर मग घरातला असू दे किंवा बाहेरचा असू दे तो प्रतिस्पर्धी असतो। आणि मॅचमध्ये मॅच चालू करायची लवकरात, साईश्री तुमच्याकडून खूप वेळ जातोय पहिल्यापासूनच, थोडीशी तुमच्या आयोजकाकडून वॉर्निंग पण येते कारण तुमचं क्षेत्ररक्षण थोडंसं लेट चाललंय, आपण खूप मागे आहोत, मॅचेस खूप आहेत, पंच यांनी जरा थोडीशी त्यांना ताकीद द्यायची आहे। नक्कीच पुन्हा एकदा आयोजकांच्या विनंतीला आपण मान द्यायचं आहे, कारण का थोडीशी घाई केली, थोडासा सकाळी विलंब झाला होता, कारण का तुम्हाला सर्वांसाठी एवढं मोठं देखील आयोजन दत्तगुरु स्पोर्ट प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण आहोत विक्रोळीच्या मैदानामध्ये, आणि नक्कीच चांगलं मैदान क्रिकेटला जर पाहिलं तर खूप सारं सिमेंटच्या विकेटवरती आपण बघितलं मोठमोठे फटके येताना, परंतु कुठेतरी नक्कीच आजच्या दिवसामध्ये तर षटकार गेले आहेत परंतु जसे आपल्याला पाहिजे बॅटिंग तशी होत नाही आहे, कारण का गोलंदाजी दुसऱ्या बाजूने विचार केला सर्वच गोलंदाज आग ओकणारी गोलंदाजी करत आहेत। या ठिकाणी काय घडतंय, केदार कांबळीला आपण पाहतो मॅन फ्रॉम देवाचे गुडनेला बिलॉंग करताना, आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट खेळून या संघामध्ये माझी वर्णी लागली आहे आणि त्याचं उत्तर मात्र कशा पद्धतीने देईल राकेश हे सुद्धा पाहावं लागेल। एक मोठा बॅटर पुन्हा एकदा स्विच हिट, काय फटका सजवलाय, चेंडू जातोय थर्डमॅन दिशेमध्ये, चार धावेंसाठी येतोय चौकार, खणखणी चौकार, खरोखर त्याने दोन बॉल ट्राय करून बघतले पण थोडंसं त्याला काही शॉट कलेक्ट करता येत नव्हता आणि स्विच करून चांगला फटका सजवला। नक्कीच चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळते राकेश वर्सेस केदार, या दोघांबद्दल सांगायचं झालं तर दोघेही आक्रमक फलंदाज तर आहेत, एक ऑलराऊंडर पॅकेज आहेत दोघेही आणि दोघेही आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी खेळतात नेहमी। या ठिकाणी विलास गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण यायचं आयोजकांच्या वतीने मान द्यायचं व्यासपीठावरती यायचंय, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा स्वागत असेल विलासजी गावडे, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतं आहे, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 डबल वन धावा बनवायच्या ते 39-24 चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतोय, चांगले फेकी म्हणाव्या गेले, जसं मी सांगितल्याप्रमाणे क्षेत्ररक्षण एक जमेची बाजू असते ते मात्र प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहेत, विलास गावडे या ठिकाणी येत आहेत, त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल। नक्कीच अजूनही राकेश मैदानाच्या आतमध्ये काल देखील त्याचा खेळ चांगला पाहिला, दुसऱ्या बाजूला आपण बॅटर पाहतोय गौरवला आपण पाहतोय केदार कांबळी, अगदी याच्याकडे जर विचार केला तर कुठेतरी व्हेरिएशन कशा पद्धतीने गोलंदाजी करतात ती गोलंदाजी मात्र करताना आपल्याला पाहतो, एक धाव मिळेल हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं होतं थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता एका धावेसाठी, धावसंख्या 13। अजूनही दुसरं षटक मार्गस्थ असताना कुठेतरी थोडंसं या षटकामध्ये वैभवताचा जोखीम घ्यावा लागेल, कारण का जरी 24 चेंडूमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत आत्तापर्यंत 13 झाल्यात, पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे परंतु चांगली गोलंदाजी होताना केदार कांबळे याच्याकडून आपण पाहतोय, कारण का दोघांकडे सुद्धा अनुभव आहे, जरी राकेशकडे खूप मोठा अनुभव असला तरी सुद्धा मी सुद्धा इथे मॅच खेळायला आलोय आणि चांगलं क्रिकेट केदारने सुद्धा दाखवलंय कुठेतरी बांधून ठेवलंय, परंतु जर का राकेश बहरामध्ये आला तर त्याला तुम्ही मात्र थांबवू शकत नाही आहे, अगदी चांगली गोलंदाजी खरोखरच थटिया सर्कलच्या आतमध्ये लोंगाला चेंडू फील्ड होतो एक धाव मिळेल आणि या ठिकाणी मला वाटतं दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14, आत्ता मात्र या ठिकाणी समीकरण असेल 12 चेंडू, बारा चेंडू 25 धावा येणारे वैभवजी येणारे षटक हे निर्णायक असेल, कारण का या षटकामध्ये एका दुसरा षटकार येणे, कारण का कालपासून जर बघितलं तर कुठेतरी कस लागतोय फलंदाजाचा, मोठे फटके येताना दिसत नाहीये, परंतु आज हेमंत सरांच्या बॅटमधून एक चांगली इनिंग आली, रोहित कोकरेने 33 धावाची इनिंग, संकेत कडूने चांगली बॅटिंग केली आहे, राकेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दारोमदार असेल, कारण का या खेळाडूकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, नाही नक्की मोठे फटके मारावेच लागतील कारण 12-25 समीकरण आहे आणि 25 रन मारणं तितकं सोपं पण नाही आहे, जर मोठा फटका नाही आला या दोन चेंडूमध्ये पहिल्याच तर नक्कीच मॅचचे थोडंसं तगडं आव्हान होईल ते PCC बालेवाडीला, आणि मला वाटतं सुंदर टाकला चेंडू, एक आयकॉन प्लेअर पळसमकर खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूला दोन धावा गेल्यात आणि
डायरेक्ट हिट होऊ शकला असता, परंतु चांगलं फेकी म्हणावी लागेल ती। चांगली फलंदाजी करतोय राकेश, परंतु एक एक दोन दोन धावाने थोडासा स्कोर कमी होईल, कारण मोठा फटका मारणं गरजेचं आहे नरेंद्र, कारण मॅच थोडीशी वरती गेली आहे, थोडीशी साई श्रीकडे झुकलेली दिसते, परंतु राकेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे काही सांगता येत नाही मैदान मॅचचं काही होईल, कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे। आणि पुन्हा एकदा उंच मारला चेंडू, पाहूया झेलबाद होतो काय तो, आणि मला वाटतं झेलबाद आणि मोठा धक्का बसलाय राकेशच्या स्वरूपामध्ये। नक्कीच ज्याच्यावरती या संघाची मदार होती तो खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय, नक्कीच मी सांगितलं होतं मगाशीच, कारण का हा खेळाडू जोखीम घेणार आहे, जोखीम तर घेतला होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही, प्रयत्न तर केले होते, परंतु एक नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय अनिकेत पेटावे, नक्कीच कुठेतरी हा सुद्धा खेळाडू मोठमोठे फटके मारण्यासाठी ज्याची ओळख आहे, संघ दबावाखाली आहे, जर हा आपण सामना जिंकला तर आपण या स्पर्धेमध्ये जीवित राहाल, नाहीतर संपूर्ण पूर्ण एक वर्ष या स्पर्धेची आपल्याला वाट बघावी लागेल। नक्कीच, आणि आता अनिकेत पिटावे ही नाव मोठं आहे, एक आक्रमक फलंदाज आहे, एक धावलवल्ली या पंचकोशीमध्ये एक नावाजलेलं एक व्यक्तिमत्व, एक ऑलराऊंडर पॅकेज, आणि खरोखरच मोठे मोठे फटके मारण्यामध्ये त्यांचा हातखंडा असल्यामुळे या खेळाडूवरती नक्कीच ही मॅच डिपेंड आहे। जर हा खेळाडू बाद झाला किंवा त्याने जर फटके मारले तर नक्कीच मॅचचं पारडं थोडंसं वेगळं दिसू शकतं आपल्याला। पाहूया पळसमकर आणि सुंदर डकला चेंडू, निर्धाव चेंडू, थोडीशी मॅच मला वाटते साई श्री इकडे झुकते, परंतु अजूनही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही की मॅच कोण जिंकेल, कारण बॅटर पण दोघे मजबूत आहेत, चांगले आहेत, एक हातखंडा असलेला सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा आमचा अनिकेत पेटावे। पाहूया आणि सुंदर मारला चेंडू, किती धावा निघतात ते बघूया, आणि मला वाटतं हा सुंदर क्षेत्ररक्षण, दोन धावा फक्त, आठ चेंडू आणि नक्कीच काल एक वैभवाचा मॅच बघितली, तू देखील होतास, आठ चेंडूमध्ये मला वाटतं 17 धावांची आवश्यकता होती आणि ऋषी भारतीने तो कारनामा केला होता, कारण का 8 चेंडूवरती 17 धावा बनवणे सोपी गोष्ट नाही आहे या मैदानामध्ये, ते करून दाखवलं होतं, तो मारलेला षटकार आणि एक चौकार निर्णायक ठरला होता, अशीच कामगिरी हा खेळाडू आपल्या संघासाठी करेल का मध्ये असू शकतो, कारण त्याची कॅपॅसिटी आहे, परंतु बॉलिंग जबरदस्त टाकतोय बघा, फिल्डिंग पण चांगली होते, परंतु एक धावच गजा क्षेत्ररक्षणाला तरी एक धाव। पप्पू केळमेकर कुठे असेल त्याने इथे स्टेजवर यायचे, पप्पू केळमेकर नक्कीच आदरणीय पप्पू दादा केळमेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण यायचंय व्यासपीठावरती आणि आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचंय, आपण या ठिकाणी यायचंय। पुन्हा एकदा पळसमकर आयकॉन खेळाडू राजापूर ताल, पुन्हा एकदा मोठा फटका बॅटमधून, विशाल स्वतः आहे, छेल होईल का, छेल पकडला जातोय आणि विकेट होईल पतन या ठिकाणी, मला वाटतं गौरव मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय। आता मात्र जर या सामन्याचं गणित बदलायचं असेल तर येणाऱ्या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि आता मात्र पूर्ण जबाबदारी अनिकेतवरती असेल, या मॅचचं गणित पहिल्याच 2 चेंडूवरती स्पष्ट होईल। न्यू बॅटर सचिन जोशीला आपण पाहतोय, हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपल्याला गोळगावातील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। हो नक्कीच, कारण सचिनचंही नाव मोठं आहे, एक जोशी सचिन जोशी ऑलराऊंडर पॅकेज आहे आणि आपल्या संघासाठी कॅप्टनसुद्धा आहे। 6 चेंडू आणि 20 धावा, थोडंसं बॅटल मोठं झालंय, परंतु नक्कीच अशक्य नाही आहे अनिकेत असेपर्यंत आणि सचिन असेपर्यंत, कारण दोघांमध्ये क्षमता आहे की सिक्सर मारण्याची, आणि मला वाटतं आता नवीन बॉलर आहेत ते पी सी सीच्या विरोधामध्ये, जर पी सी सी जिंकली तर नक्कीच क्वार्टर फायनलमध्ये जाऊ शकले असते, परंतु आपलाच संघ आणि आपलाच संघ मालक असला तरी पण मी प्रतिस्पर्धी आहे दाखवून देतोय अनिल बाने, आणि नक्कीच 20 धावा दिल्या तर बाने सोलगावमध्ये एंट्री, 20 धावा नाही दिल्या तर सोलगावच्या एंट्री बाहेर। 6 चेंडू 20 धावा, पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काय करते, कुठेतरी या ठिकाणी एक धाव मिळते आणि आता मात्र 6 चेंडू 19 धावा। अनिकेत पेटावे जो खेळाडू मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो, अगदी पहिल्या 2 चेंडूवरती एखादा षटकार आला ना तर मॅचमध्ये खूप सारी रंगत निर्माण होईल, कारण का मागची मॅच आपण देखील पहिली चांगली झाली आहे, त्याच्या अगोदरची मॅचसुद्धा चांगली, सकाळची जर एक मॅच बघितली हर्षित 11 जय मल्हार यांचीसुद्धा आपल्याला मॅच अटेकणे चांगली पाहायला मिळेल। पुन्हा एकदा काय घडतं आहे, पहिल्याच 2 चेंडूवरती अनिल बाने मात्र कुठेतरी दबावखाली दिसताना पाहायला मिळतोय, दबाव तर असणार नरेंद्र, कारण अपोजिट टीम आहे त्याची, स्वतःची टीम आहे, स्वतःची म्हटलं तर चालेल, कारण फाउंडर त्या टीमचा आहे तो,
त्याच्यामुळे थोडंसं डरपण असणार, परंतु मॅच जिंकणं दोन्ही साईडने गरजेचं आहे. पण नक्कीच अनिल प्रयत्न करेल, तो शाहीश्रीसाठी प्रयत्न करेल असं मला वाटतं. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅकअप करतोय, दोन धावा मात्र पूर्ण केल्यात. पाच चेंडू आणि पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नक्कीच एकदा षटकार येईल का आपल्या सामन्यामध्ये जीवित ठेवील का पाहावं लागेल. एक देखणं आयोजन आपण या विक्रोळी नगरीमध्ये पाहतोय. पर्व दुसरे DSPL पर्व दुसरे 2024 मानाची स्पर्धा. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार, फाईन लेग चेंडूला पाठवले, चार धाव्यांसाठी येतोय चौकार. षटकार तर आला नाही आहे वैभव दादा, पण जो फटका पाहिजे होता आत्मविश्वास वाढवून देणारा तो फटका येतोय. नक्कीच आत्मविश्वास तर नक्कीच वाढला असेल, कारण मॅचचं समीकरण पण बदललं आहे. चार चेंडू आणि 12 धावा, म्हणजे दोन षटकारांची गरज आहे चार चेंडूमध्ये. थोडंसं गच्चा गोलंदाजी करतो तो अनिल बाने, कारण शॉर्ट बॉल टाकला तर अनिकेत नक्कीच त्याला सीमा पार करेल, कारण त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे आणि ते वेटिंगवरतीच असतो की शॉर्ट बॉल कधी मिळेल आणि मी बाहेर मारेन. आणि अनिल तेच काम करतोय, त्याला शॉर्ट बॉल टाकून त्याला कुठेतरी आमंत्रण देतो की तू मार आणि ही मॅच घेऊन जा. परंतु अनिल नक्की कमबॅक करेल असं वाटतंय, पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू ज्याला म्हटलं जातं सबमरीन डिलिव्हरी, आपण म्हणतोय पुन्हा एकदा काय घडतंय. दोन धावा मात्र मिळत आहेत. आता मात्र चांगला चेंडू अनिलच्या माध्यमातून हाताळण्यात आला, दोन धावा मिळतील, समीकरण येऊन ठेपलंय. तीन चेंडू आणि 10 धावा, तीन चेंडू, नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतील. सकाळपासून चांगले सामने, काल देखील खूप सारं चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. तीन चेंडू 10 धावा, अनिकेत स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. काय करते बॅटची एज घेतली, मोठा धक्का भेटला आणि खरोखरच मॅचचा थोडासा कायापालट झाला असावा कदाचित नरेंद्र, मला वाटतंय. कारण मोठा विकेट गेला, सिक्सर मारू शकला असता अनिकेत, आणि मोठा धक्का बसलाय तो PCC पूर्व वानखेडे संघाला. आणि चांगली कामगिरी करतो तो अनिल बाने, एसटीच्या मागे चांगली करतो तो संघ मालक विनोद. गोवळगाव अप्पन 11 गोवळगाव यांनी क्षेत्रशाळी तयार राहायचं लगेच, कारण जर तुम्ही क्षेत्रशाळी तयार नाही आलं तर तुम्हाला पॅनल्टी लावण्याचे संघ आयोजकाकडून सांगण्यात आलंय. नक्कीच याच्यानंतरची वैभव दादा मोठी मॅच असेल, कारण का दोन्ही संघ सकाळी एकमेकासमोर आमने सामने होते. भार्गवराम 11 हा संघ मात्र पराभूत झाला होता, परंतु दोघांनी आत्तापर्यंत एक एक विजय प्राप्त केला आहे. ही दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई असेल, जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये जीवित राहील. अगदी याच्यानंतर लगेचच अप्पन 11 गोवळ या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चार षटकांची लढत असेल सामन्याची, अनौपचारिक झालेला शेवटचा जो क्षण आहे तो राहिलेला आहे, तो पाहूया. एक चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना आणि सचिनने मारला उंच चेंडू, पाहूया किती निघतो. त्याने मला वाटतं जेलबाद होऊ शकतो आणि बाद. ऍक्च्युली हे सचिनने पहिलंच केलं पाहिजे होतं, त्याला स्ट्राईक घेतली गरज होती, परंतु त्याने स्ट्राईक घेतली नाही आणि विजयी झालाय तो साई श्री संघ. संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं त्यांना खूप खूप शुभेच्छा. गोवळगावने फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच अप्पन 11. चला या सामन्याचा जो सामनावीर आहे तो संदीप पळसमकर, आयकॉन प्लेयर,